नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आजार किंवा व्याधींच्या लक्षणांच्या टप्प्यामध्येच त्यांचं मूळ कारण शोध घेणे तसंच त्यांचं निदान करणे आणि पुढची गुंतागुंत टाळण्यासाठी योग्य वेळेत रोगनिदान चाचण्या महत्त्वाची भूमिका ह्या नेहमीच बजावतात रोगनिदान चाचण्याच्या क्षेत्रातलं एक विश्वासू आणि नामांकित नाव म्हणून क्रस्ना डायग्नोस्टिक देशभरात काम करते आहे क्रस्ना डायग्नोस्टिक विविध राज्य सरकार तसंच महानगरपालिका यांच्याशी संबंधित तसंच त्यांच्याशी संलग्न पी 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 म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप पार्टनरशिपद्वारे गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी एक अग्रगण्य आणि नामांकित कंपनी म्हणून ओळखली जाते आणि देशभरातच सतरा राज्यात क्रसना डायग्नॉस्टिक्सची अडीच हजारांहून अधिक केंद्रसुद्धा कार्यरत आहेत आपण खरं तर विज्युअल्समध्ये पाहू शकता आधुनिक तंत्रज्ञान तसंच पायाभूत सोयीसुविधांनी सज्ज अशा चार हजारांहून अधिक प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांसह किफायतशीर किमतीत दर्जेदार आरोग्य सेवा हे क्रसनाचं वैशिष्ट्य आहे तसंच रेडिओलॉजी पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी तसंच कॅन्सरशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सर्व प्रकारच्या रोगनिदान चाचण्या या केंद्राच्या मार्फत केल्या जातात तसंच विशेष म्हणजे क्रसना देशभरातील तिअर दोन आणि तीन शहरांमध्ये संकलन केंद्रसुद्धा सुरू करत आहे आणि त्यामुळे अचूक तसंच वेळेवर केलेल्या निदानामुळे रुग्णाला जीवदान मिळू शकणार आहे असाच या क्रिस्ना डायग्नॉस्टिकच्या सेवा वाटचाल आणि गुणवत्तेविषयी सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत आपल्या साम टी व्हीच्या स्टुडिओत आलेल्या आहेत क्रिस्ना डायग्नॉस्टिकच्या पॅथॉलॉजी विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉक्टर मनीष कारेकर सरांचं स्वागत करूया डॉक्टर मनीष तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओत थँक्यू सरांशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत क्रस्नाच्या सगळ्या सेवा आणि गुणवत्तेविषयी मात्र त्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून देते डॉक्टर मनीष कारेकर हे क्रस्ना डायग्नॉस्टिकच्या पॅथॉलॉजी विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहेत मागील दोन वर्षापासून ते क्रस्ना डायग्निस्टो डायग्नोस्टिकसोबत जोडले गेलेले आहेत आणि या क्षेत्रात कार्यरत आहेत सतरा वर्षांचा त्यांना या क्षेत्रातला अनुभव आहे आणि पॅथॉलॉजी क्षेत्रामधल्या विविध रोगनिदान चाचण्यांमधील ते तज्ज्ञ आहेत क्रस्ना डायग्नॉस्टिकच्या लिमिटेड डायग्नॉस्टिक लिमिटेडच्या देशभरातल्या सेंटर्समधून केल्या जाणाऱ्या पॅथॉलॉजी चाचण्यांसंबंधित व्यवस्थेची जबाबदारी जी आहे ती डॉक्टरांकडे आहे चला तर मग चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात याच क्रस्नाच्या पॅथॉलॉजी विभागाच्या सेवा आणि गुणवत्तेविषयी सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत सर पॅथॉलॉजी म्हणजे काय जेव्हा कोणतं जेव्हा कोणताही पेशंट डॉक्टरकडे येतो तो त्याची एक तक्रार घेऊन येतो तर डॉक्टर त्यांना तपासून त्याच्या तक्रारीचे लक्षणं बघतो त्या लक्षणांवरनं दोन तीन आजार तो आ, 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 हे करतो त्या दोन तीन आजारात काय डायग्नोसिस येते आम्ही डिफरन्शियल डायग्नोसिस बघतो आता ते आजाराचं कारण शोधणं हे म्हणजे विकृतीशास्त्र आता ते विकृतीशास्त्र म्हणजेच पॅथॉलॉजी जे आपण ओळखतो त्याच्यासाठी मग वेग वेगवेगळे नमुने घेतले जातात त्या नमुन्यांच्या जा हिशोबाने मग ते कोणता आजार आहे त्याचं निदान होतं तर हे थोडक्यात विकृतीशास्त्र म्हणजे पॅथॉलॉजी अच्छा सर यात आणखी कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो पॅथॉलॉजी म्हटल्यावर या पॅथॉलॉजी विभागात आणखी कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश आहे आता थोडक्यात सांगायचं म्हणजे सर्वसाधारण रक्त जे आहे ते आपल्या पूर्ण बॉडीत फिरत असतं किंवा सर्क्युलेट होत असतं वेगवेगळे ऑर्गन्स असतात तर जे आजार होतात त्या ह्या ऑर्गन्समधले काही विकृती आहे तर त्या ऑर्गन्समध्ये होतं रक्ताचा निगडीत संबंध असल्यामुळे हो त्या ऑर्गन्समधनं ज्या पण काही गोष्टी आहेत ज्या नॉर्मल नसतात त्या त्या रक्तात येतात मग ते आपण ते रक्त घेऊन त्याचा तपास करतो हा एक नमुना झाला दुसरा नमुना म्हणजे कॉमनली जे आपल्याला माहिती आहे की रक्तातनं शुद्धीकरण होतं आणि जे नको असतं ते लघवीच्या मागे बाहेर येतं तर हा एक दुसरा नमुना झाला आता हे दोन सर्वात कॉमन गोष्टी आहेत अजून एक जे आपण म्हणतो की जर कोणाला गा काही गाठ आली किंवा मानेत गाठ आहे स्तनात गाठ होऊ शकते पोटात गाठ होऊ शकते तर या गाठेचा आम्ही एक सर्जरी होते किंवा एक डॉक्टर थोडं भूल देऊन एक त्याचा तुकडा काढतात मग त्या तुकड्याचं पुढे अजून त्याचं यू से डायग्नोसिस होतं त्याचं अजून टेस्टिंग होतं त्याच्यामध्ये कॅन्सर आहे का ते कोणत्या विषाणूंमुळे झालेलं आहे तर हे अजून त्याचा पुढचा भाग झाला समजा कुणाला आपण एक मेनिंजायटिस म्हणतो किंवा मेंदू ज्वार आहे तर मेंदू ज्वार झाला असेल तर त्याची काही लक्षणं असतात मग पाठीतलं पाणी काढलं जातं मग पाठीतल्या पाण्यामधून काही जंतूंसाठी टेस्ट होतात काही अजून टेस्ट होतात ज्याला आम्ही डिमायडिनेटिंग डिसऑर्डर्स वगैरे म्हणतो तर ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या पॅथॉलॉजीमध्ये येतात आता एक प्रमुख जे आता नवीन आलं आहे की प्रत्येक प्रेग्नेंट बाईला त्याचं बाळ सुखरूप नऊ महिन्यानंतर होणं गरजेचं आहे म्हणून बऱ्याचशा नवीन टेस्ट आल्या ज्याच्यामुळे जे आई जेव्हा प्रेग्नंट होते बारा आठवड्याच्या आधी काही टेस्ट केल्या जातात बारा ते वीस आठवड्याच्या मध्ये काही टेस्ट केल्या जातात त्याच्यातनं बाळ व्यवस्थित आहे की नाही हे बघितलं जातं तर ह्या पण नवीन नवीन काही बऱ्याचशा मोडॅलिटीज आहेत पॅथोलॉजीमध्ये जे कार्यरत आहेत आणि आम्ही पण ते आमच्या व्यवस्थित संकलनवाल्या लॅबमध्ये करतो नक्कीच डॉक्टर खरं तर तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे ब्लड आणि युरिन युरिन टेस्टचा तुम्ही उल्लेख केला तर प्रेक्षकांना किंवा सर्वसामान्यांना एवढंच माहिती आहे की चेक करतात पण ते नेमकी कशा पद्धतीने रक्त तपासतात किंवा लघवी तपासतात याविषयी आम्हाला सांग तसं असतं कोणत्याही टेस्टिंग जी प्रणाली आहे किंवा प्रोसेसमध्ये तीन वेगवेगळे भाग असतात एक आम्ही म्हणतो प्री एक्झामिनेशन म्हणजे जेव्हा काही प्रिस्क्रिप्शन घेऊन जेव्हा पेशंट आमच्या लॅबमध्ये येतो तेव्हा त्याचं रजिस्ट्रेशन केलं जातं कोणकोणत्या कौन टेस्ट आहेत त्या आमच्या सिस्टममध्ये घेतल्या जातात त्या हिशोबाने कोणता नमुना घ्यायचा फॉर एक्झाम्पल जर कोणाला हिवताप असेल तर हिवतापचे चार पाच कॉमन टेस्ट आहेत तर म्हणतात की हिवतापाचे मग चार टेस्ट कशाला आणि या हिवतापच्या सहा वेगवेगळे आजार असू शकतात मग ह्याच्यासाठी मग रक्ताचं नमुना रक्तच असतं पण ते वेगवेगळ्या आम्ही ट्यूब्समध्ये घेतो त्यांचे वेगवेगळे कलर्स असतील ज्यांनी ब्लड सॅम्पल दिलं असतील त्यांना माहिती थी असतील वेगवेगळ्या कलर्समध्ये होतं मग युरिन सॅम्पल आहे तर युरिनचं समजा डॉक्टरांना वाटत असेल की युरिनचं इन्फेक्शन झालं असेल तर ते पण वेगवेगळ्या दोन बॉटल्समध्ये कलेक्ट केलं जातं तर हा एक पहिला एक फेज असतो ज्याला आम्ही बिफोर टेस्टिंगचा फेज म्हणतो त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या सॅम्पल लॅबमध्ये जातात मग जसे आमचे सर्वात इम्पॉर्टंट कोणत्याही ऑर्गनायझेशन uh, किंवा इन्स्टिट्यूशनमध्ये जे आहेत ते आहेत कर्मचारी किंवा तज्ज्ञ मंडळी जे हे सगळं आमची टीम आहे जी टेस्टिंग करते मग ह्या सगळ्या सॅम्पल्स कोणकोणते टेस्ट आहेत तर आमचे स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजीचे आम्ही ज्याला गोल्ड स्टँडर्ड म्हणतो कॉमनली आमच्या टर्मिनॉलॉजीजमध्ये म्हणजे त्याच्या पलीकडे काही नाही असे इक्विपमेंट्स आमच्याकडे आहेत जरी आम्ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये असो तरी आमचे अल्पदरा टेस्ट असून सुद्धा जे पण इक्विपमेंट आहेत जे पण मान्यता प्राप्ती झालेले आहेत एक एन म्हणून खूप मोठी संस्थान आहे जी आ, 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 मान्यता देते वेगवेगळ्या वेग लॅब्सना hmm. तर आमच्या पण ऑलमोस्ट चौदा लॅबना मान्यता प्राप्त आहे मग हे वेगवेगळे वेग वेग इक्विपमेंट्स आहेत त्यांचे काही गाईडलाईन्स आहेत मग ते तिथे टेस्टिंग होतात ते टेस्टिंग केल्यावर एक तीन प्रकारच्या आमच्या चेक्स असतात ज्या आम्ही सेफ्टी चेक्स म्हणतो मग ते दोन लेवल तीन लेवल पास झाल्या त्याच्यानंतर मग डॉक्टर ते रिपोर्ट साईन आऊट करतात आणि मग त्याच्यानंतर मग तो रिपोर्ट रेडी होऊन ईमेल म्हणा व्हॉट्सअप म्हणा किंवा प्रिंट अशा प्रकारे तो आ, दिला जातो पण या डॉक्टर रोगनिदान नेमकं कसं केलं जातात आता एक कॉमन एक्झाम्पल द्यायचं म्हणजे तुम्हाला माहिती असेल समजा सर्दी खोकला झाला तर दोन हजार वीसच्या आधी सर्दी खोकला झाला तर एक वेगळ्या वेगळ्या गोष्टी होत्या कोणी विचार पण करत नव्हतं दोन हजार सात साली जेव्हा एच वन एन वन होता तेव्हा सगळ्यांना माहिती होतं की स्वाईन फ्लू नावाचा एक प्रकार होता <laughs> पंधरा ते बारा तेरा वर्षानंतर सर्दी खोकला झाला की आता लोक कोविड कोविड म्हणून विचारतात तर तसंच समजा कॉमन उदाहरण आहे सर्दी खोकला <laughs> तर सर्दी खोकला बऱ्याच कारणांमुळे होतं व्हायरसमुळे होतं बॅक्टेरियामुळे होतं नमुने पण वेगवेगळे वे असतात कॉमनली <laughs> आता आपण सर्दी खोकल्यासाठी समजा पहिले तीन दिवस तर आधी तपास नाही व्हायचे पण आता कोविडमुळे ते सगळं चेंज झालंय तर आता नाकातनं किंवा घशातनं एक स्वॉप घेतला जातो आता तो तर फक्त कोविडसाठी होतो पण एक बॅक बॅक्टिरियाची टेस्ट असते तर त्या बॅक्टेरिया कोणत्या विषाणूंमुळे तुम्हाला त्रास होतोय तर एक जसं आपल्याला ब्रेड दहा दिवस छोटा त्याच्यावर बुरशी येते आणि मग बुरशी आल्यावर त्याचा तपास होतो mm -hmm. तसंच हे जंतू वाढण्यासाठी एक पर्टिक्युलर त्याचं खाद्य आहे त्याच्यावर आम्ही ते जंतू त्या खाद्यावर टाकतो मग ते जंतू वाढतात मग त्यांचे ते ए जंतू आहे बी जंतू आहे सी जंतू आहे त्यांचा <laughs> प्रत्येक प्रत्येकाचे एक गुणधर्म असतात त्याच्या हिशोबाने आम्हाला कळतं की हा ए आहे का बी आहे का सी आहे आणि मग समजा ए असेल तर कोणत्या औषधांनी तो जंतू मारणार हे असा हा मी फक्त तुम्हाला एक कल्चर म्हणून एका टेस्टबद्दल सांगितलं कॉमन टेस्ट तुम्हाला माहिती असेल सी बी सी ज्याच्यात हिमोग्लोबिन होतं डब्ल्यू बी सी होतं आता पावसाळा येतो तर प्लेटलेट्स प्लेटलेट्स चालू होतील तर मग हिमोग्लोबिन समजा कमी झालं मग ते कशामुळे कमी झालं आयनमुळे कमी झालं कोण शाकाहारी आहे तर बी ट्वेल्वमुळे कमी झालं फोलिक ॲसिडमुळे कमी झालं तर ते आम्हाला मायक्रोस्कोपच्या खाली बघितल्यावर कळतं किंवा जे मशीनचे जे प्रिंट आऊट्स येतात ज्याच्यावर जे, जे रिडिंग्स आहेत त्याच्यानं आम्हाला साधारण अंदाज येतो की हे आयनमुळे आहे किंवा थॅलासिमिया तुम्ही ऐकलं असेल बिटा थॅलासिमियासारखं सारखं आहे का मग जसा आम्हाला आजार वाटतो तसे मग त्यांचे वेगवेगळे टेस्ट होतात कन्फर्मेटरी आणि मग तुम्हाला तो रिपोर्ट मिळतो तर या तपासण्यांच्या माध्यमातून रोग कोणत्या 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 प्रकारच्या रोगांचं निदान करण्यात येतं हे पण सांग आता आ, आ, मेडिकल फील्ड आणि आजार म्हणजे ते महाभारत आहे हजार गोष्टी आहेत त्याच्यात कॉमन समजा कॉमन तक्रार आहे की तुम्हाला रात्री लघवीला जास्त वेळ जावं लागत असेल तर मग सर्वात कॉमन येते डायबिटीज तर डायबिटीज आहे तर डायबिटीजसाठी आधीपासून चालत आलेली एक ब्लड ग्लुकोजची टेस्ट असते आणि त्याच्याबरोबर लघवीची टेस्ट तर लघवीची टेस्ट आहे तर ऑप्सिलिट झाली ती करायची गरज नाही आहे पण ब्लड ग्लुकोज एक सिम्पल टेस्ट आहे जी तुम्हाला ॲज अ फोटोग्राफ आहे पण त्याच्याहून एक खूप चांगली टेस्ट आली ज्याला मी एच वी ए वन सी म्हणतो जे लास्ट तीन महिन्याचं तुम्हाला कवरेज करता हा एक डायबिटीजचा भाग झाला तर डायबिटीजमध्ये पण आठ वर्षाच्या मुलाला पण डायबिटीस होऊ शकतो आणि त्याचे कारणं वेगळी असतात ज्याला आम्ही ऑटो इम्यून म्हणतो की त्याच्या बॉडीतलेच काही पेशी आहेत ते जे इन्शुलिन बनवतं त्याला खातं मग त्याच्या ते टेस्ट वेगळ्या आल्या हा डायबिटीजचा भाग झाला सेकंड जर मी मी म्हणालो की पन्नास वर्षाचं कोण आहे ज्याचे सांधेदुखी होत आहेत तर सांधेदुखीचे पण वेगवेगळे तीन चार वेगवेगळे वेग वेग कॉमन कारणं असतात मग त्या कारणांप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगितलं जशी लक्षणं आहेत त्याच्या हिशोबाने तक्रार पहिली तक्रार सॉरी त्याच्यानंतर लक्षणं मग लक्षणांच्या हिशोबाने मग ते डॉक्टर्स काही टेस्ट आम्हाला सुचवतात आणि आम्हाला ते प्रायमरी टेस्टिंग करून आम्हाला कळतं की नाही हे अजून दोन तीन करावे लागतात मग मी डॉक्टर आणि पेशंटना फोन करून किंवा त्यांना सांगतो की ह्या या गोष्टी करणं गरजेचं कर आहे त्याच्यावर रोग निदान होत नक्की सर आपण पाहत आहे कशा प्रकारे क्रसनामध्ये या पॅथॉलॉजीशी संबंधित ज्या काही चाचण्या आहेत रक्त चाचणी म्हणू किंवा लघवीच्या चाचण्या म्हणा त्या कशा प्रकारे केले जातात आणि त्याद्वारे रोगनिदान कसं केलं जातं हे आपण पाहिलं तसंच कोणकोणत्या रोगांचं निदान केलं जातं हे सुद्धा आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं याच पॅथॉलॉजी कृष्णाची जी पॅथॉलॉजी लॅब आहे ही लॅब कशा प्रकारे अत्याधुनिक आहेत तेसुद्धा आपण जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत डॉक्टर मनीष कारेकर आपल्यासोबत आहेत डॉक्टर क्रस्नाच्या पॅथॉलॉजी लॅबची वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येते जसं मी सुरुवातीला सांगितलं की कोणत्याही ऑर्गनायझेशनचं सर्वात मूलभूत गोष्ट आहे त्याचे कर्मचारी किंवा सहकारी किंवा टीम तर जे पण आपले तज्ज्ञ आहेत आता क्लोज टू स सहा स्टेट्समध्ये आमचा पॅथॉलॉजीचा प्रेझेंस आहे ते शंभर एक पॅथॉलॉजी लॅब्स आहेत तर त्याच्यात सत्तर पॅथॉलॉजिस्ट बायोकेमिस्ट मायक्रोबायलॉजिस्ट पी एच डी डॉक्टर्स हे आहेत साडेतीनशे ट्रेन्ड टेक्निशियन्स आहेत तर ह्यांचं रेग्युलर ट्रेनिंग होणं कारण की कोणतंही अद्ययावत किंवा ॲडव्हान्स इक्विपमेंट जरी असेल पण वा वा जर ते वापरणारे किंवा त्यांना त्यांच्यातनं जे डेटा येतोय तो इंटरप्रेट करणारे जर तज्ज्ञ मंडळी नसेल तर ते काय त्याला काय अर्थ राहत नाही तर सर्वात इम्पॉर्टंट ते आहे जे आमचं ट्रेन स्टाफ आहे सेकंड इज इक्विपमेंट्स आता जे पण आम्ही इक्विपमेंट्स लावलेले आहेत ते गोल्ड स्टँडर्ड इक्विपमेंट्स आहेत राईट फ्रॉम जे पण कोणत्याही ॲडव्हान्स्ड इक्विपमेंट्स अवेलेबल आहेत इन द मार्केट म्हणजे नॉट ओन्ली इंडिया वर्ल्डमध्ये जे पण आहेत ते पण आपल्याकडे आहेत जे आपण गोल्ड स्टँडर्ड टेक्नॉलॉजीज असं एक एन जी एस म्हणून आहे जे आमच्याकडे दिस वॉज द फर्स्ट इक्विपमेंट फुल्ली ऑटोमेटेड जे आमच्याकडे आहे जे नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग जे आपण म्हणतो की कॅन्सरमध्ये कोणत्या कोणत्या कारणांमुळे कॅन्सर होतो आणि त्यांची कोणती औषधं पण देऊ शकतात तर हे एक अध्यावत मशीन्स आमच्याकडे आहेत जसं मी सांगितलं की कोणत्याही स्त्रीचं एक स्वप्न असतं की एक निरोगी बाळ होणं तर त्याच्यासाठी पण आमच्याकडे एक परकेनलमल नावाचे इक्विपमेंट आहे जे यू के बेस्ड फिटल मेडिकल फाउंडेशन अप्रूवड आहेत तर अशा बऱ्याचशा इक्विपमेंट्स ट्रेंड इक्विपमेंट्स आहेत सेकंड जे आम्ही कोणत्याही गोष्टी आता जेव्हा स्केलअप होतं आम्ही अल्प दरात सगळ्या टेस्ट करतो राईट फ्रॉम गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स कॉर्पोरेशन हॉस्पिटल्समध्ये तर त्याच्यामुळे सॅम्पल वर्कलोड जास्त असल्यामुळे सर्वात इम्पॉर्टंटेस अचूक रिपोर्ट्स आणि ते पण लवकर देणं गरजेचं असतं त्याच्यामुळे आम्ही जे सॉफ्टवेअर्स uh, वापरतो जे पण मानांकित कंपनीने जे पण व्हेरीफाईड कंपनीज थ्रू असतात ज्याच्यामुळे काही चुका होत नाही फुलप्रूफ रिझल्ट हे पेशंट्सना जातात okay. तर ह्या दोन गोष्टी आहेत आता ह्या सगळ्या आम्ही जरी केल्या असतील तरी कोणती तरी थर्ड पार्टीने त्याला मान्यता देणं खूप गरजेचं आहे hmm. कारण की आपल्याला hmm. नेहमी hmm. वाटतं की आपण जे करतो ते बरोबरच करतो okay. तर त्याच्यामुळे एन बी एल म्हणून ही प्रथम दर्जेचे मानांकन असलेली लॅबसाठी एक ऑर्गनायझेशन आहे हे आय थिंक कोविडमुळे सगळ्यांना कळलंच असेल की एन मान्यता असलेल्या लोकांना आय सी एम आरचं अप्रुव्हल मिळालं कोविड टेस्टिंगचं तसंच आमच्या करंटली ऑलमोस्ट चौदा लॅब्स आहेत पूर्ण राज्य पूर्ण देशात आणि महाराष्ट्रात पण एक चार लॅब्स आहेत जे मान्यता प्राप्त आहेत म्हणजे हे आम्हीच नाही तर दुसऱ्या कोणीनी दुसऱ्या कोणत्या ऑर्गनायझेशननी पण सांगणं की तुम्ही चांगलं काम करतायत तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्या ज्या आ, हे सांगतात किंवा हे मी सांगू इच्छितो की कृष्णा डायग्नोस्टिक्समध्ये अचूक तुम्हाला रिपोर्ट्स मिळू शकतो डॉक्टर क्रस्ताच्या रोगनिदान चाचण्यांच्या प्रवासाबद्दल आणि त्यातही विशेषतः पॅथॉलॉजीच्या संबंधित ज्या काही टेस्ट असतात ज्या काही चाचण्या असतात त्याबद्दल काय सांगा तर हा प्रवास दोन हजार आठ साली चालू झाला दोन हजार अकरापासून आमचे पॅथॉलॉजी लॅब्स पहिली पॅथॉलॉजी लॅब एक दोन हजार दहा अकराला चालू झाली त्याच्यानंतर हळूहळू तो प्रवास चालू झाला पहिलं महाराष्ट्रात चालू झाला आता आम्ही करंटली गेल्या बारा वर्षात एक सात वेगवेगळ्या राज्यात आहोत महाराष्ट्रात तर आहोतच पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही पंजाबमध्ये आहोत हिमाचल प्रदेशमध्ये आहोत आम्ही ओडिसामध्ये आहोत जे आपण सेवन सिस्टर्स म्हणतात त्याच्यापैकी आसाममध्ये आम्ही आहोत मणिपूरमध्ये आहोत हा एक भाग झाला सेकंड करंटली आमच्याकडे एक तीन ते साडेतीन हजार वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या आम्ही इनहाऊस करतो त्याच्यात पण त्याच्या पुढे जाणं म्हणजे कुठेही प्रवास हा थांबला नाही पाहिजे हा कंटिन्युअसली चालू झाला पाहिजे आणि मेडिकल केअर किंवा आता प्रत्येक गोष्टीला प्रूफ हा लागतो ज्याला आपण एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन म्हणतो तर हे पॅथॉलॉजीच्या माध्यमाने खूप गरजेचं असतं पुढच्या टेस्टिंग किंवा रोगनिदानासाठी तर आमचं कंटिन्युअसली एक रिसर्च डेव्हलपमेंटची आम्ही एक जिनोमिक्सचं एक सेंटर आमचं एक नवीन चालू झालेलं आहे ज्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण डी एन एमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे कोणता रोग किंवा कॅन्सर होऊ शकतो तर ते पण जी टेक्नॉलॉजी आहे ती पण आम्ही अडॉप्ट केली आहे आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजीज पण आमच्याकडे आता ॲडॉप्ट होत 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 आहेत आणि ते कंटिन्युअस प्रोसेस आहे सर देशभरात जी आपली क्रसनाची केंद्र आहेत जी सेंटर्स आहेत ज्या लॅब्स आहेत तर त्यात ज्या चाचण्या होतात त्याविषयी काय सांगाल कोणकोणत्या चाचण्या आणखी उपलब्ध आहेत जसं तुम्हाला सांगायचं म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी तर सगळ्या चाचण्या नाही उपलब्ध करू शकत पण ह्या प्रत्येक काही गव्हर्नमेंटच्या रिक्वायरमेंट्स असतात आमचे मेजॉरिटी लॅब्स गव्हर्मेंटच्या हॉस्पिटल्समध्ये आहेत त्यांनी आम्हाला काही काही टेस्ट करायला सांगितले तर त्यांच्या ज्या काही काही टेस्ट आहेत ते आम्ही करतो त्याच्या व्यतिरिक्त काही पेशंट्सना वेगळ्या टेस्ट पाहिजे असतील तर जे मी तुम्हाला सांगितलं म्हणजे साडेतीन साडेतीन हजार जे टेस्ट करतो तर आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या लॅब्स आहेत पंजाब पंजाबमध्ये एक मोठी लॅब आहे पं महाराष्ट्रामध्ये एक पुण्यात एक सर्वात मोठी लॅब आहे तर जे पण नुँ काही आमचे स्पेशल टेस्ट आहेत त्या सगळ्या आम्ही पुण्याच्या लॅबमध्ये करतो तर बेस्ड ऑन प्रत्येक राज्याच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने त्या त्या स्टेटमध्ये त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे टेस्ट तर डेफिनेटली होतात पण जे ॲडिशनल आहेत टेस्ट ते सगळ्या सगळ्या टेस्ट एका ठिकाणी नाही करू शकत म्हणून आमच्या वेगवेगळ्या अशा सहा सात लॅब आहेत मोठ्या जिथे ह्या सगळ्या टेस्ट होतात सर या विशेषतः क्रस्नाच्या पॅथॉलॉजी विभागाचं वेगळे पण आपल्याला कसं सा सांगता येईल कारण अशा पॅथॉलॉजी लॅब्स तर प्रत्येक डायग्नॉस्टिक सेंटरच्या असतात मात्र क्रस्नाच्या पॅथॉलॉजी लॅबचा वैशिष्ट्य वेगळे पण आपल्याला काय सांगता येईल हां सर्वात इम्पॉर्टंट मी सांगितलं की देशभरात कमीत कमी आ... तीन ते चार लाख वेगवेगळ्या लॅब्स असतील तर त्याच्यातल्या जसं एन ए बी एल मान्यता प्राप्त लॅब असणे हे लेस दॅन पॉईंट झिरो वन पर्सेंट आहेत म्हणजे साधारण दहा हजारात एकच लॅब एन ए बी एल आहे तर आमचं एक, एक वैशिष्ट्य प्रामुख्याने मी सांगू शकेल की एन ए बी एल मान्यता सेकंड इज कारण की हा गव्हर्मेंट प्रोजेक्ट असल्यामुळे पण क्वालिटीवर न कॉम्प्रोमाइज करता अल्पदरात सर्वात चांगले, चांगले चा चा <laughs> आ, <laughs> टेस्ट रिझल्ट देणं जसं आमचं पण आहे लेट्स डू गुड काहीतरी चांगलं करूया तर त्याच्या अनुषंगाने त्याच्या अनुषंगाने आमच्या ह्या सगळ्या दोन गोष्टी ह्या ज्या इम्पॉर्टंट आहेत एक आहे एन एल मान्यता सेकंड इज अल्प दरात अद्यवत सुविधा देणे आणि ॲडव्हान्स टेस्ट पण अचूक देणे कमी वेळात देणे हे प्रामुख्याने वैशिष्ट्य मी सांगू शकेन तर आपण पाहत आहे क्रस्ना डायग्नॉस्टिकमध्ये आजवर अनेक जणांनी स्वतःचा रोगनिदान चाचण्या करून घेतलेल्या आहेत आणि याच क्रसनामध्ये रोगनिदान चाचण्या केल्यानंतर क्रसनाच्या सेवा आणि गुणवत्तेविषयी समाधान व्यक्त केलेल्या काही आनंदी रुग्णांचं समाधानी रुग्णांचं मनोगत आपण ऐकूया मी इथले जे त्यांचे मुख्य आहेत उत्तम प्रजापती त्यांना जेव्हा भेटलो तर मी त्यांना कारण मी सुद्धा व्हाईस प्रेसिडेंट होतो मी जेव्हा रिटायर्ड झालो तेव्हा आता माझा स्वतःचा बिझनेस आहे तर मी तेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही तुमच्या टीमला कसे शिकवलं तर त्यांनी मला जे उत्तर दिलं ते पण मला अतिशय आवडलं त्यांनी मला सांगितलं की मी कोणताही त्यांचा जेव्हा स्टाफ नवीन जॉईन होतो तेव्हा मी त्यांना सांगतो हो की तुम्ही आधी बाहेर रांगेत उभे राहा तिथले येणारे कसे पेशंट असतात त्यांच्या वेदना काय आहेत ते समजून घ्या एकदा का तुम्ही ते समजून घेतलं ना की आणि तुम्ही असं समजा की येणारी माणसं आहेत ती जवळ आपल्या घरातली आपले नातेवाईक आहेत मग तुम्ही त्यांच्या भावनांशी त्यांच्या वेदनांशी जेव्हा स्वतःला जोडाल तेव्हा तुम्ही त्यांच्यावर राग करणार नाही ह्या ही जी, जी शिकवण आहे ती खरोखरच इतकी चांगली शिकवण आहे आणि ती त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे आपल्या टीमला दिलेली आहे की मला अतिशय आनंद झाला मला की योग्य दरात एमआरआय आणि सिटी स्कॅन केला जातो त्या मी इथे आलो होतो मला सर्व्हिस खूपच चांगली मिळाली स्टाफ इथे खूप वॉर्म आहे आणि रॉंग टाईप सगळे क्वेश्चनचे आन्सर द्यायला मी नक्कीच ही जागा सजेस्ट करेन नमस्कार माझं नाव प्राजक्ता खडसे आहे मी क्रिस्ता डायग्नॉस्टिकल सुपर हॉस्पिटलमध्ये ब्लड टेस्ट करण्यासाठी सुंदरसाठी आलेली मी लास्ट टाइम पण ब्लड टेस्ट केली आहे इथला स्टाफ खूप सपोर्टिव्ह आहे एक रत्ना मॅडम म्हणून आहे त्यांनी मला खूप हेल्प केली आहे मला रिपोर्ट काही होती सम अनादर अपॉइंटमेंट त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि मला लवकरात लवकर रिपोर्ट अवेलेबल करून दिलेला आहे आणि ती क्लीनिंग स्टाफ सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहे मला आवडलं इथे डॉक्टर पॅथॉलॉजी विभागात आणखी कुठल्या नवीन नवीन नवी, चाचण्या प्रश्नाने पुरवलेल्या आहेत भरपूर आहेत पण मी प्रामुख्याने दोन सांगेन एक तर जसं मी सांगितलं की कोणता कॅन्सरचा रुग्ण असेल त्याची कोणती बायप्सीआरी किंवा हिस्टोपॅथॉलॉजी आम्ही जे म्हणतो ते हिस्टोपॅथॉलॉजी झाल्यावर एक तर त्याचं रोगनिदान असतो की बाबा कोणत्या प्रकारचा कॅन्सर आहे सेकंड तो कॅन्सर का झाला ह्याच्यासाठी एक आमच्याकडे एक मशीन आहे ज्याला आपण एन जी एस म्हणतो त्याच्यात तो हे सांगू शकतो की डी एन ए म्युटेशन काय आहे ज्याच्यामुळे कॅन्सर झाला आणि काय काय औषधं नॉट ओन्ली इंडियात जगभरात कोणकोणते औषधं कॅन्सरसाठी त्या कॅन्सरवर त्याला लागू पडतील त्याची पण एक लिस्ट जाते तर हे खूप कमी लॅब्स आहेत इनफॅक्ट कमी सेंटर्स आहेत इंडियात ज्या ह्या प्रकारच्या सुविधा देतात हे एक आहे प्रामुख्याने सेकंड मी सांगेन की जसं सांगितलं की एक जे आपल्याला मृत्यूकडे नेतो कॅन्सर आणि दुसरा जे जन्म देतो, देतो बाळ तर ते बाळाच्या व्यवस्थित बाळ आहे की नाही हे बघण्यासाठी आम्ही एक दोन नवीन टेस्ट लाँच केल्या आहेत तर एक फर्स्ट पहिल्या बारा अट चौदा आठवड्यात एक डुअल मार्कर म्हणून टेस्ट तर होतेच तर मी एक मार्कर म्हणून एक टेस्ट आहे ज्याच्यात अजून दोन प्रकारचे मार्कर्स आहेत त्याच्यामुळे बाळ व्यवस्थित आहे की नाही आणि पुढे जे आपण म्हणतो जर व्यवस्थित नसेल तर ॲपरेशन करण्याची गरज आहे की नाही हे बघण्यासाठी ती एक टेस्ट आहे आणि अजून एक ॲडव्हान्स टेस्ट आहे ज्याला आम्ही एन आय पी टी म्हणतो ती पण आईच्या ब्लडमधनं होते त्याच्यामुळे अर्भकाला काही इजा होत नाही नक्कीच यानंतर आपण इथेच थांबणार आहोत डॉक्टर मनीष तुम्ही इथे आलात आणि क्रसनाच्या पॅथॉलॉजी विभागाच्या विविध सेवांविषयी तुम्ही माहिती दिली त्यासाठी खूप खूप आभार थँक्यू यानंतर इथेच थांबतोय पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह तोपर्यंत नमस्कार